रंगी बेरंगी जग भाग दोन। आकाश निळं का दिसतं? तुम्ही हा प्रश्न ऐकला असेल किंवा स्वतःशीच तुम्ही हा प्रश्न विचारला सुद्धा असेल। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आणखीन काही प्रश्न विचारावे लागतील। आकाशाचा रंग रात्री कसा असतो? याचं उत्तर खरं म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे। आकाशाचा रंग रात्री काळा गडद असतो, पण का? उत्तर सोपं आहे, प्रकाश नसला की रंग नसतो। प्रकाश असतो म्हणून रंग दिसतात, किंवा प्रकाशामुळे रंग दिसतात। आता तुम्ही डोळे मिटले की आकाश कोणत्या रंगाचं दिसतं? तुम्ही म्हणाल, काय कसला वेडपट प्रश्न आहे हा, डोळे मिटून रंग कसा दिसणार हो? पण ते महत्वाचं आहे। थोडक्यात, आपल्याला रंग दिसतात त्यात प्रकाश आणि डोळे या दोघांचाही संबंध असतो। बर, आता चंद्रावर ही बग्गी चालवणारा हा अंतराळवीर बघा, तुम्हाला काय दिसतंय? मुख्य म्हणजे तुम्हाला काय दिसत नाही। सूर्यप्रकाश डावीकडून येतोय, तुम्हाला टायरच्या मडगाडवरचा लालसर रंग दिसतोय, जमिनीचा रंग राखाडी आहे। आता हे चित्र, आता बग्गी बरोबर तुम्हाला अमेरिकेचा झेंडा दिसतोय ज्याच्यावर लाल आणि निळे रंग आहेत। ज्या यानातून अंतराळवीर चंद्रावर उतरला त्याचा थोडासा सोनेरी भाग पण दिसतोय तुम्हाला। अरे, प्रकाश आहे पण आकाश तर काळं आहे, हे असं कसं काय झालं? व चंद्रावर वातावरण नाही म्हणून हवा नाही। जेव्हा प्रकाश छोट्या किंवा मोठ्या वस्तूवरून परावर्तित होतो तेव्हाच तो आपल्याला दिसू शकतो। उदाहरणार्थ, जमीन, झेंडा, वायूचे कण किंवा रेणू। जर चंद्रावर पृथ्वीसारखीच हवा असती किंवा वातावरण असतं तर हे चित्र असं दिसलं असतं। पृथ्वीवरून आकाश असं दिसतं, पण जर पृथ्वीवर वातावरण नसतं, हवा नसती, तर दिवसा सुद्धा आकाशात सूर्य असून सुद्धा आकाश असं दिसलं असतं। म्हणजे पृथ्वीवर वातावरण आहे, हवा आहे, म्हणून आकाश निळं दिसतं। बर, वातावरण काय करतं, हवा काय करते? सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात पोहोचतात तेव्हा त्यांच्या संपर्कात येणारे वायूचे लहान कण काहीसा निळा प्रकाश विखुरतात, पण बाकीच्या प्रकाशाला जाऊ देतात। निळा रंग काही प्रमाणात कमी झाल्याने सूर्याचा पांढरा रंग किंचित पिवळसर दिसतो। पसरणारा निळा रंग आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला आकाश निळं दिसतं। बर, सूर्यास्त आणि सूर्योदय पिवळे आणि नारिंगी का दिसतात? सूर्यास्त किंवा सूर्योदय होत असताना सूर्य किरणांना वातावरणातून जास्त प्रवास करावा लागतो, जास्त अंतर पार करावं लागतं, आणि ते होता होता बराचसा निळा आणि हिरवा रंग वातावरणात विखुरला जातो आणि सूर्याच्या दिशेकडून आपल्याकडे येणारा उरलेला प्रकाश पिवळा किंवा पिवळसर नारंगी दिसतो। एखाद्या वस्तूवरून प्रकाश परावर्तित झाला किंवा आपण सूर्य किंवा बल्ब अशा प्रकाशाच्या स्त्रोताकडे थेट बघितलं तरच आपल्याला प्रकाश दिसतो। वस्तू काही रंग शोषून घेतात आणि इतर रंग परावर्तित करतात, म्हणून आपल्याला रंग दिसतात। हवेतले रेणू प्रकाशातले वेगवेगळे रंग वेगवेगळ्या प्रकारे आकाशात विखुरतात, म्हणून आकाश निळं, पिवळं, नारंगी किंवा लाल दिसतं। तर आकाशातले रंग चार गोष्टीवरून ठरतात: प्रकाश, डोळे, वातावरण किंवा हवा, आणि त्या वातावरणात काय आहे।